हे आहे वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल नॉलेज किळा तर विद्यार्थी मित्रांनो फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी खूपच इम्पॉर्टंट अपडेट जो तुमचा कॅपराऊंडचं शेड्यूल आहे तर ते डिक्लेअर करण्यात आलेलं आहे तर हे कोणासाठी आहे तर ज्यांना डी फार्मसीला ॲडमिशन घ्यायची आहे तर त्यांच्यासाठी राऊंडचं शेड्यूल इथं डिक्लेअर करण्यात आलेलं आहे बरेच विद्यार्थी मला कॉमेंट करत होते की दादा तुम्ही बी फार्मसीचं जसं ॲडमिशन प्रोसेस इथं कवर आहात तशाच प्रकारे डी सुद्धा आम्हाला अपडेट सांगा तर आजपासून तुम्हाला डी फार्मसीसुद्धा ॲडमिशन प्रोसेस आपण कंप्लीट इथं करणार आहो तर बघा खूप इम्पॉर्टंट अपडेट इथं आलेली आहे ते म्हणजे तुम्ही बघू शकता की उद्याला म्हणजे पाच तारखेला तुम्हाला इथं फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे आणि फायनल मिरिट लिस्ट तुम्हाला इथं काय दिसणार तर तुमचा मेरिट नंबर उद्या तुम्हाला कळणार आहे हे झालं नक्की ठीक आहे उद्याची अपडेट मी तुम्हाला ती देणार आहे त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अगोदर कारण की खूप इम्पॉर्टंट आहे लवकरात लवकर तुमच्याकडे इन्फॉर्मेशन अपडेट पोहोचणे ठीक आहे तर बघा कॅप्रोन वन इथं स्टार्ट झालेला आहे आता उद्याला खूप इम्पॉर्टंट राहणार आहे उद्या तुमची जी आहे फायनल मेरिट लिस्टसुद्धा लागणार त्यासोबत बघा त्यासोबत काय काय उद्या तुम्हाला गोष्टी बघायला मिळतील तर डिस्प्ले प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स फॉर कॅप्रोन वन पाच तारखेला तुम्हाल तुम्हाला दिसणार आहे म्हणजेच काय उद्याला तुम्हाला तुमची फायनल मेरिट लिस्ट जे ज्यांना डी फार्मसीला ॲडमिशन घ्यायची आहे त्यांच्यासाठी दिसणार आहे त्यासोबतच तुम्हाला कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स आता दादा हे नेमकं सीट मॅट्रिक्स हे नवीन काय गोष्ट आहे तर सीट मॅट्रिक्स म्हणजे की कोणत्या कॉलेजला किती सीट्स व्हॅकंट आहेत हे तुम्हाला कळणार आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामधून कोणकोणते कॉलेजेस आहेत आणि त्या कॉलेजेस जे मध्ये पार्टिसिपेट करत आहेत त्याची लिस्ट हो उद्या तुम्हाला मिळणार आहे आणि त्या कॉलेजला किती सीट वॅकंट आहेत हे उद्या तुम्हाला कळणार आहे था 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 तर उद्या तुम्हाला दोन गोष्टी करणार एक म्हणजे तुमची फायनल मेरिट लिस्ट दुसरी म्हणजे तुमची सीट मॅट्रिक्स ठीक आहे त्यानंतर कॅप शेड्यूल तुम्ही बघू शकता इथं पुढे तुम्हाला इथं दिलेलं आहे ते म्हणजेच की ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म फॉर कॅपरून वन सहा तारखेपासून तर आठ तारखेपर्यंत तुम्ही ऑप्शन फॉर्म इथं भरू शकता ठीक आहे तर ऑप्शन फॉर्म जे आहे तुम्हाला खूप इम्पॉर्टंट राहणार आहे ऑप्शन फॉर्मसाठी तुम्हाला अगोदर तर कॉलेजची लिस्ट तुमची तयार करायची आहे कॉलेजची लिस्ट कशी तयार करायची त्यासाठी तुम्हाला डिटेल व्हिडिओ येणार आहे तुमची डी फार्मसी असो हो किंवा बी फार्मसी असो हो दोघांसाठी एकत्रित व्हिडिओ येणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला कनेक्टेड राहायचं आहे नंतर बघू शकता तुम्हाला डिस्प्ले प्रोव्हिजनल अलॉटमेंट कॉलेज अलॉटमेंट तुम्हाला लगेच नऊ तारखेला करणार आहे म्हणजेच काय की नऊ तारखेला तुम्हाला कॅपरून वनचं तुम्हाला करणार आहे की कॅपरून वनला कोणाकोणाला कोणकोणतं कॉलेज इथं अलॉट झालेलं आहे ठीक आहे अशाच प्रकारे तुम्हाला कॉलेजला ॲडमिशन दहा तारखेपासून तर बारा तारखेपर्यंत तीन वाजेपर्यंत तुम्हाला इथं कन्फर्म करायची आहे कॉलेजला जाऊन नंतरची जे प्रोसेस तुमची सीट ॲक्सेप्टन्स वगैरे ते सुद्धा तुम्हाला करायचे आहे आणि पुढचं जो कॅप रोन टू आहे त्याचं सुद्धा शेड्यूल तुम्हाला दिलेलं आहे तर हळूहळू आपण पुढे जाऊया या पूर्ण ॲडमिशन प्रोसेसमध्ये तसंच तुम्हाला बी फार्मसी सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर इथं कॅप शेड्यूल बघायला मिळणार आहे तर हे डी फार्मसीसाठी विद्यार्थ्यांसाठी होतं तर कॅप शेड्यूल पूर्ण इथं तुम्ही शेअर करा तुमच्या फ्रेंड्सपर्यंत आणि स्टेप बाय स्टेप एक एक तारीख तुमच्याकडे इथं इम्पॉर्टंट आहे ते आपण इथं पुढे जाणार आहोत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा थँक्यू फॉर वॉचिंग दी व्हिडिओ स्टे कनेक्टेड थँक्यू